नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी पूनम फडतरे। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। कोरोनाच्या संकटकाळी जीव धोक्यात घालून क्षणाक्षणाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या मिरजेतील पत्रकारांना इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे N95 मास्कचे वाटप करण्यात आले, तर पत्रकारांची आरोग्य तपासणीही करण्यात आली। IMA अध्यक्ष डॉक्टर शशिकांत दोरकर यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले। यावेळी IMA सचिव राहुल सिंग चड्डा, डॉक्टर संजय कुरेशी, डॉक्टर सोमशेखर पाटील, अजय चौथाई, रियाज पैलवान उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्यात आणि देशात आपल्या कोरोनाचं आजाराचं प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे। काल परवाच बातम्या आल्या की आपले वार्ताहर, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियांच्या पत्रकारांना कोरोनाचे लागण झालेले आहे, COVID-19 लागण झालेली आहे। तर आपल्या मिरज शहरामध्ये जे पत्रकार आहेत प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, यांचासुद्धा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे। कारण हे दिवसभर सगळे बाईट्स गोळा करणं, बातम्या गोळा करणं, गर्दीत जाणं, यांच्यामुळं यांचं हे कामच असल्यामुळं आपल्या लोकशाहीतलं, तर त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज या शाखेने त्यांच्या संरक्षणासाठी N95 मास्क आज वाटप केलेलं आहे, कारण त्यांचंसुद्धा आरोग्य महत्त्वाचं आहे। तसेच त्यांची डिजिटल थर्मामीटर, इन्फ्रारेड थर्मामीटरने पण टेम्परेचरची तपासणी केलेली आहे। एकदम सगळे उत्तम त्यांचं आरोग्य आहे। तर यापुढे आपण सर्व थरावर, सर्व लेवलवर इंडियन मेडिकल असोसिएशन काम करत राहील, आणि की यापुढे पत्रकारांना आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, यांना सर्वतोपरी इंडियन मेडिकल असोसिएशन कोऑपरेशन आणि सहकार्य करत राहील।